नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज सात ऑक्टोबर मोठा गुरुवारचा दिवस नवरात्रीचा पहिला दिवस आजच्या दिवशी स्वामींची विशेष सेवा करा फक्त एका मंत्राचा जप एकवीस वेळेस करा मित्रांनो आजची ही सेवा आपण ही सेवा नऊ दिवसापर्यंत करणार आहे किंवा घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत आपण ही सेवा करणार आहेत म्हणजे सात ऑक्टोबरपासून ते पंधरा ऑक्टोबरपर्यंत आपण ही विशेष सेवा करू या विशेष सेवेमध्ये आपण नवदुर्गाचे मंत्राचे जप करू नऊ दहा दिवसापर्यंत आपण रोज एका विशेष मंत्राचा जप करू तर तुम्ही पण या सेवेत सहभागी व्हा आणि या मंत्राचा जप करा महिला पुरुष शिकणारी मुलं कोणीही ही सेवा करू शकतात आणि सकाळी संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस तुम्ही ही सेवा करायची आहे मित्रांनो सगळ्यात आधी आपले हात पाय तोंड स्वच्छ धुवून देवघरासमोर बसायचे आहे घट असतील तर घटाच्या समोर, समोर, समोर दि दिवा असेल तर दिव्याच्या समोर तुम्हाला बसायचे आहे किंवा देवघरासमोर आपल्या कुलदेवीसमोर बसतात तरी चालेल सगळ्यात आधी अगरबत्ती दिवा लावायचा आपले दोन्ही हात जोडायचे आणि मातेला कुलदेवीला स्वामींना प्रार्थना करायची सुख समृद्धीसाठी आरोग्यासाठी बरकतीसाठी संकट समस्या अडचणी दूर करण्यासाठी आणि त्यानंतर हात जोडूनच तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे हा मंत्र काही असा आहे ओम श्रिये नमः ओम श्रिये नमः मित्रांनो हा मंत्र जप तुम्हाला फक्त एकवीस वेळेस बोलायचा आहे एकवीसपेक्षा जास्त नाही एकवीसपेक्षा कमी नाही फक्त श्रद्धेने मातेच्या मंत्राचा जप करा माता तुमच्या सर्व इच्छा सर्व मनोकामना पूर्ण हो करतील आणि तुम्ही जी ही स्वामींची सेवा करत आहात त्या सेवेमध्येच या मंत्राचा जप करायचा आहे ही सेवा करायची असं नाही की ती सेवा बंद करून ही सेवा करायची ही सेवा खूप लहान पण खूप चमत्कारी आहे सोपी आहे म्हणून तुमची सेवा तुम्ही सुरू ठेवा त्यामध्येच आम्ही सांगितलेल्या मंत्राचा जप तुम्ही करत राहा देवांच्या आशीर्वाद स्वामींच्या आशीर्वाद देवीच्या आशीर्वाद तुमच्यावर मिळेल तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद